अमरावती जिला ग्रामीण पुलिस अधीक्षक अविनाश बारगढ़ इनके आदेश पर गुलेशा का पथक इन्होंने बड़ी कार्रवाई करते हुए लगभग 10 लाख की अवैध शराब का जखीरा जब्त किया है। नमस्कार, मैं शैलेंद्र सिंह राठौड़ और आप देख रहे हैं प्रभात लाइव। 9 जून को स्थानीय गुना शाखा पदक ने चिकंदरा पुलिस स्टेशन की हद में आने वाले ग्राम काटकुम में आरोपी विनोद शंकरलाल मालवीय उम्र 45 व प्रमोद शंकरलाल मालवीय उम्र 48 दोनों ही काटकुम निवासी इनके घर पर छापामार कार्रवाई की। इस छापामार कार्रवाई में अवैध तरीके से जमा की हुई देशी विदेशी शराब का जखीरा जब्त किया गया। यहाँ पर जो माल जब्त किया गया है उसमें देशी शराब जिसकी कुल कीमत 38,800, देशी शराब जिसकी कुल कीमत 9,80,000, ऐसा कुल 10,18,800 का माल पुलिस ने जब्त कर लिया है। 9 तारखेला दिनांक 9/7/2023 रोजी एनसीबी पथक यांना माहिती मिळाली की चिकलदरा पोलीस हद्दीत पेट्रोल गरोज आहे। त्यांना माहिती मिळाली की काटकुम चिकलदरा हद्दीचे गाव आहे, त्या ठिकाणी विनोद शंकरलाल मालवीय आणि प्रमोद शंकरलाल मालवीय यांच्या हत्याघरी देशी विदेशी दारू साठा हा विक्री करता दम करून ठेवला आहे अशी माहिती मिळाली। माहितीच्या अनुषंगाने तिथे त्यांनी रेड केली त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्यांना विदेशी दारू ही 38,800 रुपये आणि देशी दारू ही 9,80,000 असे 10,18,800 रुपयाची अवैध दारू खटा जप्त केला। जप्त केल्यानंतर हा जो 2 नंबर आरोपी आहे, हा 2 नंबर आरोपी हा त्या ठिकाणी फरार होता। त्याला 12/6/2023 रोजी अटक केली आहे आणि 1 नंबर आरोपी आहे, हा 1 नंबर आरोपीला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर 41 प्रमाणे त्याला समपत्रावर जाहीर केलं। आता हा तपास जो आहे हा तक्रार ह्यात फिर्याद दिलेली आहे API राम धुंगे साहेबांनी आणि हा पुढच्या पुढील तपास आहे हा API सचिन पवार साहेब हे दोघे LCBचे करत आहेत। आता हे तपासामध्ये ह्यांनी जे जो जप्त दारू साठा आहे हा दारूचे सॅम्पल जरी ज्या कंपनी सॅम्पल होतं तो सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना शिंगणापूर कोपरगाव जिल्हा अहमदनगर इथला तो दारू होता खाता होता, त्या ठिकाणी त्याची व्हेरीफाय केलं की हा आपला कारखान्याचा माल तयार झाला आहे का। त्याप्रमाणे जे एक्साईजचे सुपरिटेंडेंट आहेत त्यांच्याकडं ते अहवाल घेतला की बाबा हे हा असा असा इथं माल तयार झाला आहे का। तर त्यांच्याकडनं माहिती मिळाली की ही जी ज्या पाटीला जे सिलिंग अँड लेटरिंग आहे हे सिलिंग अँड लेटरिंग हे फोर्थ वाटतं हे आमच्या कंपनीतून तयार झालेलं आहे। त्याप्रमाणे तिसरा मुद्दा सांगितला की जे त्यात जे केमिकल जे आहे जे अल्कोहोलचं ते आमच्यातलं तयार झालेलं नाही आहे। आणि चौथा मुद्दा आम्ही सांगितलं की बॅच नंबर हा बॅच नंबर पण बनावट आहे, या बॅचची दारू अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही पाठवली नाही आहे। त्यामुळे हे निष्पन्न झालं की ही जी जो आपण साठा जप्त केलेला आहे हा साठा हा जप्त केलेला हा बनावट साठा आहे म्हणजे बनावट दारू हे निष्पन्न झाले। त्या मग तपासामध्ये मग बनावटीकरण केलं म्हणून IPC 328 465 468 486 आणि 487 IPC प्रमाणे कलमवाढ केली आणि कलमवाढ करून झाल्यानंतर तपासादरम्यान 2 नंबर जो आरोपी आहे जो आदल्या दिवशी ज्या गुन्हा दाखल झाला त्या तो फरार होता प्रमोद शंकरलाल मालवीय ह्याला अटक केली आणि अटक करून त्याच्या आता कोर्टात त्याला पेश केलेला आहे। त्याचा रिमांड घेऊन ह्याचा आता पुढील तपास करत आहोत की ही दारू कुठे तयार झाली कुठे तयार केली हे कोकण आरोपी आहे ह्याचा पुढील तपास आता पुढे सचिन पवार साहेब करत आहेत। इस पूरे कारवाई को पुलिस अधीक्षक अविनाश बारगढ़ शशिकांत सातव अपर पुलिस अधीक्षक अमरावती अतुल कुमार नवगिरे उप विभागीय पुलिस अधिकारी अचलपुर तथा तपन कोल्ले पुलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा इनके मार्गदर्शन में सहायक पुलिस निरीक्षक रामेश्वर धोडंगे तथा पुलिस अमलदार युवराज मानमोठे रविन्द्र हाड़े स्वप्निल तवर सागर नाठे अंजलि आरके मंगेश मानमोठे ये पूरा पथक इसकी जांच में लगा हुआ है। तो इसी तरह की खबरों के साथ में हम आपसे आगे भी मिलते रहेंगे, तब तक के लिए इजाजत दीजिए, नमस्कार।